नाही काहीच नाही मग मात्र विवाहाला एवढा विलंब का झाला त्याला आपण स्वतः कारणीभूत आहोत का समोरची मंडळी कारणीभूत आहे हे मला माहीत नाही आता मात्र विवाह कसा आणि कुठे होईल तर घरापासून पश्चिम ते उत्तर दिशेकडच्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग येतील बँकिंग क्षेत्र अकाउंट ऑडिट कम्प्युटर या क्षेत्राशी निगडीत असलेल्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग येतील त्याचप्रमाणे विवाहानंतर प्रगतीचे उत्कर्षाचे योग येतील आणि अतिशय योग्य पद्धतीने विवाह होईल वैवाहिक सुख तुम्हाला भरभरून प्राप्त होईल विवाह निश्चितीचा कालावधी नोव्हेंबर डिसेंबर बावीस किंवा जानेवारी फेब्रुवारी तेवीस असा असणार आहे पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो पूनम मेश्राम विचारता ते वरोरा म्हणजे चंद्रपूरवरून आपल्याला विचारतात ते काय विचारतात ते मी एक छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि मेहंदी आर्ट या व्यवसायामध्ये मला यश मिळेल का लग्न केव्हा होईल मुलगा कोणत्या दिशेचा असेल माझ्या कौटुंबिक जीवनात सुख असेल का पहा पूनम असं आहे की तू अत्यंत कष्टाळू आहे आणि एवढ्या कष्टाने तू स्वतःचं एक स्थान जीवनामध्ये निर्माण करते याचं मला खूप आनंद आहे समाधान आहे की खरोखर एक मुलगी असून देखील की निदान मेहंदी आर्टच्या माध्यमातून का होईना तू स्वतःचं काहीतरी स्थान निर्माण करते स्वतः पैसे मिळवण्याची तुझ्यामध्ये धमक आहे त्याच्यामुळे खरोखर माझ्या पूर्ण शुभेच्छा तुला आहेतच तुझ्या भावी जीवनासाठी आता राहिला प्रश्न विवाहाच्या बाबतीमध्ये विवाहाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की पतिस्थानाचा अधिपती गुरुसारखा सर्वोत्तम ग्रह पण तो राहू बरोबर बसला आणि चांडाळ योग झाला म्हणून काय करायचं की गुरुची उपासना दत्तगुरूंची उपासना ही आपल्या आयुष्यासाठी महत्त्वाची ठरेल नवरा मुलगा जो आहे तो आपल्या जन्मस्थानापासून पश्चिम ते उत्तर दिशेकडचा मिळेल त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्र बँकिंग क्षेत्र किंवा कम्प्युटर क्षेत्र याच्याशी तो मिळेल आणि निश्चितपणे विवाहानंतरचं आपलं जीवन हे सुखकारक आणि स्थैर्याचं असणार यात शंका नाही आहे विवाह निश्चिती कालावधी मार्च दोन हजार तेवीसपासून ते मे दोन हजार तेवीसपर्यंत अशी असणार आहे पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कुसुम झेंडे आपल्याला विचारतात ते पुण्यावरून की लग्न कधी होईल मुलगा कोणत्या दिशेचा असेल आणि वैवाहिक जीवन कसं असेल कुसुम खरोखर तुला सलाम आहेजा म्हणजे विसाव्या वर्षीच तुला लग्नाचे डोळा वा 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 छान वाटतं मला ते ऐकल्यानंतर आणि खरोखर या अशा वयात खरं तर विवाह व्हायला पाहिजे जी तुझी इच्छा आहे ना ते मी तुला सगळं सांगतो आता पहा असं आहे कुसुम तुझ्या पत्रिकेत केंद्रस्थ पितृदोष आहे त्याचं पहिल्यांदा निरसन करावं लागेल तुझ्या पत्रिकेमध्ये काय आहे तर रवी राहू युती ग्रहण दोष त्याचं पहिल्यांदा निरसन करावं लागेल तुझ्या पत्रिकेमध्ये मंगळ राहू युती अंगारक दोष त्याचं निरसन करायला लागेल तुझ्या पत्रिकेमध्ये शनी राहून राहू युती मंगळ शनी युती संघर्ष योग त्याचं पहिल्यांदा निरसन करावं लागेल आता सांगतो विवाहाचं काय तुझ्या पत्रिकेमध्ये मात्र मला आनंद असा आहे की एक अत्यंत दिव्य असणारा राजयोग देखील बरं का हो राजयोग आणि तो खऱ्या अर्थाने आता तो जो राजयोग आहे तो तुझ्या विवाहानंतर उदित व्हायचा आहे म्हणजे लग्न होणं तर गरजेचंच आहे बरोबर मग आता पहा असं आहे की तुझ्या विवाहाच्या बाबतीमध्ये घरापासून उत्तर दिशेकडची व्यक्ती बरं तुझ्या पतिस्थानाचा जो अधिपती रवी त्यालाच ग्रहण आहे आणि म्हणून पहिल्यांदा ग्रहणाचा दोष काढा असं जे मी तुम्हाला सांगतोय हक्काने आग्रह करून त्याचं कारण ते, ते खरं तर मनाजोग क्षेत्रातल्या क्षेत्रातला व्यक्ती असेल कदाचित बिझनेसमॅन म्हणजे व्यावसायिक असण्याचा संभव जास्त आहे आणि विवाह निश्चितीचा जो कालावधी आहे तो मार्च दोन हजार तेवीसपासून पुढे दिसतो आहे पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो आहे तेजस टाटिया यांनी पुण्यावरून आपल्याला विचारलेलं आहे काय विचारता ते की मला चांगली नोकरी कधी लागेल आणि लग्न कधी होईल वैवाहिक जीवन कसं असेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तेजस अशी आहे की तुमच्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे त्याचं निरसन करा तुमच्या पत्रिकेमध्ये गुरुकेतुयुती चांडाळ योग आहे त्याचं पहिल्यांदा निरसन करा चांगली नोकरी कधी लागेल असा जो तुमचा प्रश्न आहे तर सध्या योग सुरू आहेत फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतर तुम्हाला चांगली नोकरी लागेल यात काहीही शंका नाही आहे आत्ता सद्यस्थितीमध्ये तुम्हाला शनी प्रतिकूल म्हणजे चौथा आहे त्याचे दुष्परिणाम तुमच्यावर होता ते म्हणून सद्यस्थितीमध्ये अतिशय शांततेने आस्ते कदम पुढे जायचं आहे लक्षात घ्या आता राहिला प्रश्न विवाहाच्या बाबतीमध्ये विवाहाचा जेव्हा आपण विचार करतो तर घरापासून पश्चिमोत्तर दिशेकडच्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग आहे टेक्निकल क्षेत्र इंजिनिअरिंग क्षेत्राशी शे निगडीत असलेल्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग आहेत पूर्व परिचित असलेल्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग आहेत विवाहनिश्चितीचा कालावधी नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार बावीस किंवा जून जुलै दोन हजार तेवीस असा तो दिसतोय पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो पुढचा प्रश्न आहे तो प्रीतम सूर्यवंशी यांनी धुळ्यावरून विचारलेला आहे की मला चांगली नोकरी मिळेल का माझं दुसरं लग्न होईल का कुठले दिशेचं स्थळ मिळेल आणि खूप अडचणी येतात ते कृपया मार्गदर्शन करा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रीतम आपला पहिला विवाह केव्हा झाला केव्हा विवाहाचा विच्छेद झाला हे काही मला त्याच्यातनं माहिती पण मिळालेली नाहीये केवळ दुसरा विवाह आपण विचारलेला आहे पण तत्पूर्वी अजून एक तुमचा महत्त्वाचा प्रश्न आहे की चांगली नोकरी मिळेल का मला असं म्हणाय की चांगलं काम करेल का चांगली बुद्धिमत्ता आहे का चांगलं मोठं सर्टिफिकेट आहे का हे देखील बघणं आता महत्त्वाचं आहेच की नाही तर त्याचाही विचार करायला लागेल दुसरी महत्त्वाची गोष्ट की प्रीतम मला असं वाटतं की नोकरीपेक्षा आपण व्यवसायाचा काय विचार करत नाही तर तो, तो देखील विचार करायला हरकत नाही आता राहिला प्रश्न दुसरा विवाह घरापासून पश्चिमोत्तर दिशेकडच्या व्यक्तीबरोबर विवाह त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्र बँकिंग क्षेत्र आणि कम्प्युटर क्षेत्र याच्याशी निगडीत असलेल्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग येतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की त्याच्यामध्ये ज्या ज्या काही अडचणी येतात ते विवाह निश्चितीमध्ये त्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शन घ्या कारण विवाह या वर्ष अखेरीला किंवा नवीन वर्षाच्या आरंभाला नक्की व्हायला पाहिजे पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो विचारला प्रणाली कांबळे यांनी मुंबईवरून काय विचारतात ते माझ्या लग्नाचा योग केव्हा आहे आणि वैवाहिक जीवन कसं असेल असे दोन महत्त्वाचे त्यांचे प्रश्न आहेत पहा प्रणाली असं आहे की तुझा जन्म मुळामध्ये ज्येष्ठा नक्षत्रावर झालेला आहे त्याचं पहिल्यांदा निरसन करा तुझा जन्म जो आहे तो पे पितृंची छाया तुझ्यावर आहे पितृदोष आहे त्याचं पहिल्यांदा निरसन करा तुझ्या पत्रिकेमध्ये चंद्र राहू युती ग्रहण दोषे त्याचं पहिल्यांदा निरसन करा तुझ्या पत्रिकेप्रमाणे जर विचार केला तर घरापासून पूर्व दिशेकडच्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग येतील परिचित असलेल्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग येतील फार्मास्युटिकल इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक सिव्हिल किंवा केमिकल क्षेत्राशी निगडीत असलेल्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग येतील पूर्व मा मात्र मी बोललेलो आहे व्यक्तीबरोबर विवाहाचे योग येतील आता तो विवाह निश्चिती केव्हा तर फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून जून दोन हजार तेवीसपर्यंतचा असा दिसतो आहे पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो पुढचा प्रश्न आहे लोकेश शिंपी नांदेड वरून आपल्याला विचारतात आहे की मी व्यवसाय करावा की नोकरी कशात यश मिळेल आणि लग्नाचा योग कधी आहे अहो लोकेश पहिल्यांदा तुमचा जन्म ज्येष्ठा नक्षत्रावर झालेला आहे त्याचं निरसन केलंय का याचा पहिल्यांदा विचार करा आणि व्यवसाय करू की नोकरी करू न माझं म्हणणं असं आहे की व्यवसाय करा पत्रिकेत व्यवसायाचे योग चांगले आहेत